शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात फळ विक्रेत्यांनी इमानदारी दाखवल्याने राजस्थान मधील युवकाला त्याचा अँड्रॉइड मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकाने मानलेत फळ विक्रेत्याचे आभार. मिळालेल्या माहितीनुसार 26 मे रोजी सायंकाळी गुजराती कॉम्प्लेक्स जवळ चौफुलीवर असलेल्या फळ विक्रेता संदीप लखाभुई यांच्याकडे एक युवक फळ घेण्यासाठी आला असता फळांचे भाव विचारून तो निघून गेला. मात्र 20,000 रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल काउंटरवर विसरला. संदीप भुई याच्या लक्षात आल्याने त्याने तो ताब्यात घेत इकडे तिकडे हा मोबाईल कोणाचा आहे अशी विचारपूस केली. मात्र कोणीही पुढे आले नसल्याने त्यावर येणाऱ्या फोनची वाट पाहिली. अज्ञात नंबरवरून फोन आला असता सदर मोबाईल हा कोणीतरी युवक फळाच्या दुकानावर विसरला असल्याची माहिती दिली. त्यावरून पलीकडून हा मोबाईल माझा असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच राजस्थान मधील इरफान मोहम्मद तेली हा युवक दुकानावर आला असता तो मोबाईल संदीप भुई याने युवकाच्या ताब्यात दिला. इरफान मोहम्मद तेली मामाच्या गावाला शिरपूर येथे आला असता विसरलेला मोबाईल त्यास परत मिळाल्याने त्याने संदीप भुई यांचे आभार मानले. मैं फ्रूट लेने आया था, मैं फ्रूट फिर ये मोबाइल यहाँ पे रह गया था और फ्रूट वाले ने ईमानदारी से मेरा फ़ोन वापस कर दिया.